नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मंडळी मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे की नेक्स्ट वीक हा आपल्यासाठी खूप स्पेशल असणार आहे म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल असेल आणि मी तुमच्यासाठीही तो स्पेशल करण्याचा प्रयत्न करेन कारण नेक्स्ट वीक हा आपल्या वर्षाचा शेवटचा वी, वीक वीक असणार आहे त्यामुळे आपले रेग्युलर व्लॉग्स येणार नाहीत म्हणजे पॉडकास्ट येणार पण रेग्युलर विषयांवर नाही म्हणजे आता कसं आपण जे करंटली चालू आहे काही काय आपल्याला ज्या गोष्टी खटकतात आणि आता सध्याच्या व्लॉग्समध्ये ते दाखवल्या जातात त्याच्यावर आपण आपलं रिॲक्शन देतो नाही का पण नेक्स्ट वीकमध्ये येणारे व्लॉग्स हे काहीतरी वेगळे असणार आहेत हे मी तुमच्या सजेशननेच डिसाईड केलेलं आहे आणि ही आयडिया मला तुमच्या सजेशनमधनंच मिळालेली आहे जसं की फॉर एक्झाम्पल विव्या गौरव वाला जे मला सजेशन दिलं होतं तसेच कॉमेंट्सवाले व्हिडिओज बनव की काही एपिक कॉमेंट्स असतात काही व्लॉगर्सच्या खाली तर त्यांच्यावर व्हिडिओज बनाव असे काही वेगळे वेगळे विषय आणि जे आपण सहसा हाताळलेले नाही आहेत सहसा आपण त्याच्यावरती बोललेलो नाही आहे असे विषय मी तुमच्यासाठी नेक्स्ट वीकमध्ये घेऊन येणार आहे तर नेक्स्ट वीक स्पेशल असणार आहे स्टे ट्यून फॉर दॅट आणि आय होप तुम्ही खूप एक्सायटेड असाल आणि तुम्हाला थोडंसं आपल्या रेग्युलर व्लॉग्सपासून पण चेंज मिळेल सो मला नक्की कळवा तुम्हाला माझी ही आयडिया कशी वाटली आणि येस थर्टी फस्टचा व्लॉग एका व्यक्तीने म्हणजे थोडशी क्लोज इनफ की काय करणार आहे मी तर त्याच प्रकारचा काहीतरी असणार आहे तर थर्टीफर्स्टचा व्लॉग हा आणि वेगळा असणार आहे काहीतरी व्हेरी स्पेशल असणार आहे तर ते तर एक वेगळंच मॅटर आहे असो तर ही होती माझ्याकडनं तुमच्यासाठी एक स्पेशल अपडेट तर वळूया आजच्या आपल्या पॉडकास्टकडे आजचं पॉडकास्ट आहे म्हणजे मिक्स आहे पण फार असं खूप गुंतागुंती नाही आहे आणि एक दोन व्यक्तींवर मी फक्त मला मोजकच बोलायचं आहे आणि मेजरली हे पॉडकास्ट असणार आहे कोकणातल्या गोष्टीवर तर सर्वात पहिले मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही विचार करत असाल की इतके दिवस मी ससुल्यावर का नाही बोलली तर त्याचं कारण हे आहे की ससुल्याचे व्लॉग्स मी बघते रेग्युलरली बघते मला कंटाळा येतो ॲक्च्युली त्याचे व्लॉग्स बघण्यासाठी आणि इतके बोरिंग झाले आहेत इतके बोरिंग झाले आहेत तो फक्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर प्रवास करताना दाखवतो आणि बस तिकडे जातो आणि मग तिथे कुठल्या तरी एका लोकल व्यक्तीच्या घरी बसून जेवतो खातो नाही तर मग रेस्टॉरंटमध्ये जेवतो खातो आणि त्याचं तर ते, ते रेग्युलरच आहे मच्छी खायचं मटण खायचं चिकन खायचं बिर्याणी खायची त्याच्यामुळे त्याच्या व्लॉग्समध्ये काहीही नवीन नाही आहे तो इतका बोरिंग आहे इतका बोरिंग झालेला आहे की त्याच्यावर रिॲक्शन देणं हेच मला मुळात खूप असं युजलेस आणि टाईम वेस्ट वाटतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना मंडळी की तो गावातल्या लोकांच्या घरी जातो त्यांच्या घरी जाऊन जेवतोय खातो आहे पितो आहे नंतर तिथले काही दुकानं दाखवतो आहे तिथल्या काही खाऊच्या गाड्या दाखवत आहे तो तर मग मला असं वाटतंय की ते तो ठीक आहे थोडं बोर आहे बट स्टील तो कुठल्या तरी अशा लोकांना मदत करत आहे इनडायरेक्टली जे लोकं सहसा कॅमेऱ्यासमोर सहसा दुनियेसमोर आलेली नाही ज्याची माहिती बऱ्याच लोकांना नाही आहे की असे पण लोक आहेत अशा पण ठिकाणी असं पण खायला मिळतं तर म्हणजे त्यांना थोडीफार हेल्पच होईल सो म्हणून मी असं विचार करते की जाऊ दे म्हणजे ह्याला रोस्ट करणं म्हणजे इनडायरेक्टली त्या जेन्युन माणसांना रोस्ट करणं होईल कारण ती गावातली साधी बोळी माणसं आहेत कुठलाही आपली इच्छा न बाळगता किंवा कुठलाही स्वार्थ न बाळगता ह्याला कॅमेरासमोर ह्याच्या प्रेझेंट होत आहेत आणि आपली खासियत दाखवत आहेत तर राहू दे सध्या जे आहे ते चालू दे, चाल दे म्हणून मी त्याला रोस्ट करत नाही आहे हे एक दुसरं कारण आहे पण मला ना मंडळी असं कुठेतरी राहून राहून वाटतंय की ही ना ससुल्याची सोची समजी साजिश आहे आणि ही आयडिया त्याने न ना दॅन आपल्या वन अँड ओनली चिकडगुंड्याकडनं घेतलेली आहे त्याच्या अलिबाग व्लॉग्सवरून इन्स्पायर होऊन ससुल्याने ही शक्कल लढवलेली आहे असं मला तरी वाटतं कारण त्याचे अलिबाग व्लॉग्स खूप हिट झाले होते आणि लोकांनी त्याला खूप छान प्रतिसाद दिलेला आत्ताचे नाही पूर्वीचे तर त्यामुळे ह्याला कुठेतरी वाटलं की आता आपल्याला खूप नेगेटिव कॉमेंट्स वगैरे येत आहेत खूप लोकांना आवडत नाही आहेत आपले व्लॉग हवा तसा प्रतिसाद येत नाही आहेत व्ह्यूज पडले आहेत तर आता काहीतरी करावं तर त्यामुळे त्याने हा रिसर्च केलेला आहे आणि त्याने अशी आयडिया केलेली आहे की त्याला लोक नेगेटिव कॉमेंट पण नाही करू शकत कारण जसं मी बोलली तसंच ह्याला नेगेटिव्ह कॉमेंट करणं ह्याच्या व्हिडिओला नेगेटिव्ह बोलणं म्हणजे इनडायरेक्टली आपण त्या माणसांचा अपमान करतो आहे असं कुठेतरी फिलिंग येतं आणि त्यामुळे लोक त्याला कॉमेंट करण्यापासून कचरतील हे मला कुठेतरी असं वाटतं की हा खूप चॅप्टर आहे ससूला दिसतो तसा नाही आहे लब्बाड बोका नाही बोलू शकत त्याला कारण हा ससुला आहे ह्याच्या व्हिडिओखाली मी काल एक कॉमेंट वाचली ज्या कॉमेंटमध्ये एका मुलाने त्याला त्याच्या वडिलांबद्दल अभिमान वाटतो असं लिहिलं होतं पण ते ज्या पद्धतीने लिहिलं गेलं होतं ना ते मला अत्यंत खटकलं आणि मला अत्यंत दुःख वाटलं की इतकी वर्षं जे वडील मेहनत करत आहेत त्या वडिलांचा त्या मुलाला कधीच अभिमान वाटला नाही ओव्हरऑल त्याच्या कॉमेंटवरून असं कळत होतं आणि कधीच त्याला असा आपल्या आपले, आपले वडील असं खूप काही छान काम करत आहेत असं कधीच वाटलं नाही पण जस्ट बिकॉज आता ते आपल्या या ससुल्याच्या सो कॉल्ड शेलिब्रिटीच्या व्हिडिओमध्ये आले अचानक त्याला अभिमान वाटू लागला आणि त्यांना असं त्याला असं वाट वाटू लागलं की बाबा आपल्या वडिलांनी काहीतरी आयुष्यात चांगलं काम केलं आहे तर मला असं वाटतं की हे किती मंद भक्ती किती मंद भक्ती तुमची म्हणजे तुम्ही कुठल्या थराला जाता आणि कुठल्या लेवलला ह्या अशा फालतू इन्फ्लुएन्सर्सला तुम्ही पोचवून ठेवलं आहे जणू देवच तर ती कॉमेंट अशी होती त्या व्यक्तीने म्हटलं होतं की ससुल्या तू ज्या दुकानामध्ये गेला होता जे लाकडी वस्तूंचं दुकान होतं ते माझ्या वडिलांचं आहे आणि मला आज खूप अभिमान वाटतो माझ्या वडिलांचा हे काम ते वीस पंचवीस वर्ष गेली करत आहेत आणि त्यांच्या कलेचा मला आज अभिमान वाटतो जेव्हा ते तुझ्या व्लॉगमध्ये आले म्हणजे हे किती खेदजनक आहे नाही का म्हणजे इतकी वर्ष त्याला काही अभिमान वगैरे नव्हता आणि ते खूप छान काम करत आहेत त्यांच्या अंगात ती कला आहे याची जाणीवच नव्हती आणि आता अचानक त्याला ती जाणीव झाली का तर ते ससुलाच्या व्लॉगमध्ये आले आय फील सॅड फॉर यू ब्रदर रिअली ग्रो अप मंडळी तर सांगण्याचा उद्देश हा की ह्यासाठीच मी ससुल्याच्या ब्लॉगवर सध्या कॉमेंट करत नाही आहे ते, पण लवकरच त्या त्याला पण रोस्ट करणार आहे तो मूळपदावर येऊ दे त्याच्या घरी परत येऊ दे मग आपण ससुल्याची बारी घेऊया आली रे आली आता तुझी बारी आली तर एन्जॉय करच असू थोडे दिवस तुला रेस्ट आहे पण एक सारखं सारखं करू नको सांग म्हणजे माझ्यापासून वाचण्यासाठी सारखं सारखं असं अशा गोष्टी करू नको कारण काय आहे इव्हेन्च्युली ते तुझ्या व्हिडिओवरच त्याचा परिणाम होणार आहे कारण कधीतरी म्हणून लोकांना बघायला आवडतं पण ते रोज रोज नाही बघू शकत आता नेक्स्ट आहे कोकणातली गोष्ट कोकणातल्या गोष्टीचा वास्तुशांतीचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल आणि त्याने नवीन घर घेतलं तेही तुम्ही बघितलं असेल वास्तुशांतीचा व्लॉग ह्याने पण दीड पावणे दोन तासाचा बनवला म्हणजे काय लोक करतायत हल्ली म्हणजे व्हिडिओ लेंथला काही लिमिट नाही आहे म्हणून कितीही लांब लचक व्हिडिओ बनवायचे कितीही लांब लचक लाईव्ह घ्यायच्या आणि आपले व्ह्यूज छापायचे आणि कारण काय द्यायचं की आम्हाला मेमरीज जपायच्या आहेत म्हणून आम्ही ईच अँड एव्हरी मुवमेंट कॅप्चर केलेली आहे अरे तुम्हाला मेमरीज जपायचे तुम्हाला तुम्ही व्लॉगर आहात आणि ते सुद्धा म्हणजे लाखोने सबस्क्रायबर असलेले व्लॉगर आहात वर्षानुवर्ष व्लॉगर आहात मग तुम्हाला एडिटिंग तर येतच असेल ना बेसिक बेसिक म्हणते आम्ही खरं तर प्रो लेवल यायला पाहिजे पण बेसिक तर येतच असेल ना मग कॅप्चर सगळेच मुवमेंट करा पण दुनियाला दाखवताना त्यातले पर्टिक्युलर मुवमेंट ठेवा आणि बाकीचे कुठेतरी बॅकअपमध्ये ठेवून द्या तुमच्या फोल्डरमध्ये वगैरे डेस्कटॉपमध्ये है ना कशाला सगळंचा सगळंच सग्ड़च तुम्ही आठवण म्हणून यूट्यूबवर टाकता म्हणजे तुम्ही तुमच्या आठवणीसाठी ठेवताय की लोकांच्या आठवणीसाठी ठेवताय हाच आता प्रश्न पडू लागलेला आहे त्या व्हिडिओनंतर दोन बॅक टू बॅक याचे चिकन मटणाचे व्हिडिओ आले म्हणजे मटण खाल्लं हादळलं दुसऱ्याच दिवशी पण ते आदल्या दिवशी होतं असं तो म्हणाला व्हिडिओमध्ये की ते आदल्या दिवशी होतं त्याचा मित्र आला असल्यामुळे ते तो पोस्ट नाही करू शकला तर त्याने लेट पोस्ट केला आहे आणि पूजा वगैरे आज आता झालेली आहे आणि हा नेक्स्ट डे आहे पण ॲक्च्युली हा शू व्हिडिओ कधी शूट केला आहे मी प्रिव्हियसली शूट केलेला आहे ओके चला मान्य ठीक आहे पण त्याच त्याच किती वेळा रे आम्हाला माहिती आहे कसं करतात ते आता असं म्हणजे कचऱ्यासारखं यूट्यूबवर आहेत मटणाच्या रेसिपी आणि त्यातल्या तर मला असं वाटतं की आठ ते दहा रेसिपी तुझ्याच असतील आणि तेच चिकनच्या बाबतीत आहे दुसऱ्या दिवशी तू चिकनची आणि ती कलेजी आणि पेठा त्याची रेसिपी दाखवलीस ती पण तू कधी आईने चुलीवर बनवली कधी बायकोने चुलीवर बनवली ओ सॉरी सॉरी तिची बायको फक्त तयारी करून देते नाही का मच्छी बनवत नाही ती चिकन बिकन मांसाहार बनवत नाही ॲक्च्युअलमध्ये बनवत नाही फक्त तयारी करून देते वाटप बिटप काढून देणं असं तसं हा म्हणजे तेच ते तिने तयारी वगैरे कशी केलेली ते दाखवलं कधी आजीने बनवलेली दाखवली चुलीवर कधी वहिनीने बनवलेली दाखवली मग परत त्या सगळ्या स्त्रियांनी चारही स्त्रियांनी कसं ते गॅसवर बनवलं ते दाखवलं असं करून आठ वेळा तरी प्रत्येक रेसिपी तुझी झालेली आहे तर आता ते ना बस कर बाबा बस कर काहीतरी वेगळं असेल तर दाखव नसेल तर राहू दे आणि ते घर आहे ना त्याचं काहीतरी कर बाबा ते चिकट गुंड्याचं तरी परवडलं असं वाटू लागतं तुझं घर बघून म्हणजे ते गावचं तर गावचं राहूच दे मुंबईच्या पण घराची तीच अवस्था आहे सगळीकडे नुसती फडकीच फडकी पडलेली असतात आणि तो सोफा ॲज युजुअल टी व्हीच्या खाली ठेवलेला आहे टी व्हीवर डोक्यावर सोफ्याच्या म्हणजे कसं तुम्ही असं बघता टी व्ही बघता की नाही टी व्हीवर काय लागतं की नाही की असा शोला लावून ठेवलाय तो सोफा समोरच्या भिंतीला लाव दरवाजा लगतची जी भिंत आहे ना त्याला लाव एवढं डोकं तर असलं पाहिजे ना म्हणजे कसं सेटिंग करून आहे त्या घराचं आणि नुसता पसारा बापरे ते किचन तर ते आहे ओपन किचन म्हणजे हॉलला लागूनच एची आहे ना ती बिल्डिंग तर ते काय तरी ॲडजस्ट करून एरिया करून दिलेलं आहे तर त्यामुळे ती काय केलं आहे त्यांनी ते हॉलला लागूनच किचन आहे ते ला किचनचं अर्ध सामान हॉलमध्ये इकडे तिकडे पडलेलं असतं ते मिक्सर हॉलमध्ये टेबलावर ठेवलेला असतो आता मी बोलली ना तर मग लोकांना वाटेल की ही बोलते ॲक्च्युली काय आहे ना मंडळी मी ना जनरल बोलत नाही म्हणजे मी सगळ्या लोकांसाठी बोलत नाही मी त्या पर्टिक्युलर व्यक्तीला संदर्भ घेऊन बोलत असते म्हणजे ते फक्त त्याच व्यक्तीपुरतं असतं तर बाकीच्यांनी मनाला लावून घेऊ नका ती गोष्ट जसं मी रिक्षाबद्दल बोलली होती तर ते रिक्षा फक्त चिकटगुंड्याच्या परिस्थितीशी त्याचं मी मॅच केलं होतं बाकी लोकांची परिस्थिती कशी आहे त्यांची तेन, उपजीविका त्याच्यावर चा चालते वगैरे ते सगळं मला मान्य आहे आणि आय रिस्पेक्ट दॅट मी प्रत्येक प्रोफेशनचा रिस्पेक्ट करते तर त्याचं जनरलाईज करू नका मी जे काही बोलते जे जे का, हे ते जनरलाइज करू नका मी फक्त त्या व्यक्तीशी निगडीत बोलत असते तर आता मला हे म्हणायचं ह्यांच्या बाबतीत की झोपडापट्टी ते झोपडापट्टीच ते कधीही अपग्रेड होत नाहीत म्हणजे काही लोक कधीही अपग्रेड होत नाहीत ते तसेच राहतात कुठेही त्यांना बिल्डिंगमध्ये ठेवा आणि बंगल्यात ठेवा बघितलं ना बंगलेवाला पण तसाच राहतो आता बघू आता नवीन घरात आय टी वाला मॅडम काहीतरी असं चांगलं व्यवस्थित असं काही ठेवतात की नाही ठेवत की त्या पण तशाच मेरे रंग मे या तुम कळवी की राणी या हो मेरी आंटी कहानी मेरे सवालो का जवाब दो द ना आणि तुम्हाला माहिती आहे का ह्याने ना कुठेतरी असं ओपन पार्किंगमध्ये गाडी पार्क केलेली आणि मग तो ठाण्याला गेला होता तर त्याच्यानंतर तो जेव्हा परत आला ना गावी त्याने बघितलं ना तर त्याच्या गाडीची ना काचच कोणीतरी फोडून टाकली होती आणि त्याने ना असं म्हटलं की कोणीतरी असं केलं असेल त्याचं काहीतरी असेल राग वगैरे तर त्यांनी असं केलं असेल तर आपल्यावरचं वाईट संकट टळलं असं आपण असं समजूया वगैरे असं त्याने ज्ञान दिलं आणि त्याने ना म्हटलं की मी कोणाला काही वाईट बीट बोलणार नाही आहे फक्त स्वामी ते बघून घेतील काय ते म्हणजे त्या स्वामींनी हे पण कामं करायची का सगळ्यांचं बघून घ्यायचं काय काय आहे ते तर असं समजून ठेवलं आहे की बिचारे त्या स्वामींना काही कामच नाही आहे फक्त यांचेच आता ही सगळी लफडी बघत बसायची ह्याचं हे झालं त्याचं ते झालं असो मला काय म्हणायचं आहे की भावा ती काच फोडलीच कशावरून तिथे म्हणजे गाव आहे ते गावखेड्यामध्ये मुलं खेळतात बरेचसे वेगवेगळे वेग, गेम तर गेम वगैरे खेळत असतील एक तर तू ती ओपनमध्ये लावली होती खेळताना वगैरे बॉल बिल लागून फुटली असेल असंही होऊ शकतं ना फोडलीच कशावरून आणि प्लीज डोंट टेक मी रॉंग परमेश्वर आहेच परमेश्वर सगळं बघतच असतो पण सारखं सारखं त्यांना छोट्या मोठ्या गोष्टीला गृहीत ना हे मला बिलकुलच पटत नाही आहे आणि आजकाल मी यूट्यूबवर तर अशा लोकांचा सुळसुळाट झालेला बघते आणि त्यामुळे मला ना थोडंसं ते कुठेतरी पिंच होतं आहे म्हणून मी ते बोलते सो प्लीज डोंट टेक मी रॉंग आणि सरते शेवटी ह्याची एक लाईन तर तुम्ही नेहमी ऐकलीच असेल प्रत्येक व्हिडिओच्या मागे तो म्हणतो की प्लीज मला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यामुळे तुमचं तर काय जाणार नाही आहे तुमच्यासाठी ते फ्री आहे पण मला ते खूप काही देऊन जाणार हा ह्याचा प्रामाणिकपणा म्हणावा की चालूगिरी म्हणावी काय समजतं वाटतं तुम्हाला मंडळी मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा की हा ह्याचा प्रामाणिकपणा असेल का की हा प्रामाणिकपणे सांगतोय की ते त्याला खूप काही देऊन जाईल आणि आता तर त्याने हद्दच केली म्हणजे इथपर्यंत तो बोलत होता तोपर्यंत ठीकच होतं पण आता कालच्या व्लॉगमध्ये हा काय म्हणे मला प्रत्येक मोबाईलने तुमच्या घरात जितके मोबाईल असतील त्या प्रत्येक मोबाईलने मला सबस्क्राईब करा म्हणजे हे जरा अतिच झालं नाही का लाच कशी वाटत नाही रे तुम्हाला भीक मागायला आणि उघड उघडपणे खोटं वागायला लोकांना खोटेपणा करायला सांगायला की एका घरातल्या प्रत्येक मो व्यक्तीच्या मोबाईलवरून मला सबस्क्राईब करा तुम्ही बघा नाही तर नका बघू माझं सबस्क्रिप्शन चे नंबर वाढवा काय अर्थ आहे का या गोष्टीला मला तर असं वाटतं ना असा खोटेपणा करायला लावणाऱ्या लोक लोकांना ना ज्यांनी सबस्क्राईब पण केलं असेल ना त्यांनी अनसबस्क्राईब करून टाकलं पाहिजे ही जी लूट मचवली आहे ना कोकणकर कोकणकर दाखवून दाखवून कोकण कोकणवासियांची सहानुभूती मिळवायची नंतर मग देवाचं नाव घेऊन सहानुभूती मिळवायची हे कुठेतरी ना थांबलंच पाहिजे एकदम बेकार आणि एकदम घाणेरड्या लेवलचं हे पॉलिटिक्स चाललेलं आहे सध्या यूट्यूबवरती आणि प्लीज तुम्ही तुमचे इमोशन्स बाजूला ठेवा आणि खरंच ह्या गोष्टीकडे ना डोळे उघडे ठेवून उघडा डोळे आणि बघा नीट की तुम्हाला कसे तोत्या बनवत आहेत हे यूट्यूबर्स तुमच्या कुठल्या ना कुठल्या तरी कमजोरीचा फायदा ते लोक उचलत आहेत कोकणवासी असला आणि कुठला मराठी माणूस आणि ह्या आणि त्या ते एका पॉईंटपर्यंत ठीक आहे पण अति करायला लागला ना तर त्याला आळा घालणं हे अत्यंत जरूरी आहे तो तो तुमचं घर पोसत नाही आहे तो तुम्हाला मदत करायला येणार नाही आहे त्याचे गाडी बंगले सगळं बनत आहेत तुम्ही कुठे आहात ते बघा एकदा ह्याच्या आईला बेड रेस सांगितलेली असताना हे लोक आता कोल्हापूर दर्शनाला निघालेले आहेत तर काही असू दे काही गोष्टी म्हणजे दाखवण्यापुरत्याच असतात असं मला तरी वाटतं कारण एरवी तर तो दहा वेळा आईला सुनवत असतो की नुसती झोपून असते मज्जाय बुवा एका बाईची मज्जाय बुवा एका बाईची मग आता काय झालं आता तिला एवढा प्रवास कसा झे जे, झेपतोय त्यामुळे ना आता ना असं झालंय की हे लोक कुठल्या लो गोष्ट कंटेंटसाठी करत आहेत आणि ह्यांचे है साथीदार किती आणि कोण कोण आहेत है। यांच्या घरातले पण यांच्या घरातल्यांवर किती विश्वास ठेवायचा हा पण एक मोठा क्वेश्चन मार्कच झालेला आहे है। कारण ह्यांचे हल्ली म्हणजे घरातले लोक जे आपण समजतो की चला बाबा हा एक मूळ व्लॉगर आहे पण ह्या ब्लॉगर व्यतिरिक्त याचे घरातले आहेत ते तरी जेन्युन आहेत पण आता ती पण कुठेतरी शंका येऊ लागली आहे कारण का शेवटी काय आहे माल तो घरमे आण आला आहे ना तसं मिलबाटके खाएंगे तो मिलबाटके काम करेंगे मिल बाटके ॲक्टिंग करेंगे असं हल्ली झालेलं आहे तर आय होप तुम्हाला माझा इशारा कळला असेल कुठे आहे आणि काकू तुम्ही खोटं बोलताय असं नाही तुम्हाला जेन्युनली तुमचं ऑपरेशन काय ते ट्रीटमेंट वगैरे काय ती झाली असेल आणि डॉक्टरने तुम्हाला जा सांगितलं असेल बेडरेस्ट घ्यायला तर डॉक्टर काही वेळा नाही आहे असंच सांगायला त्याला अशीच हौस आली म्हणून तुम्हाला बेडरेस्ट दिली असं नाही आहे प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी कारण असतं आणि ते आपण आगाऊपणे कोणाच्या तरी सांगण्यावरनं तुमच्या मग तो तुमचा मुलगा का असे ना आपण जास्त केलं अति केलं तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे काळजी घ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे का आणि फिरायला काय आयुष्य पडलं आहे नंतर पण फिरू शकता तुम्ही नाहीतरी तुमचा मुलगा म्हणतोस ना काळजी घ्या सोयीन रवा तर ते स्वतःला पण थोडं लागू पडू द्या इतकंच मला सांगायचं होतं आणि ह्याच नोटवरती मी आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत उद्याच्या भागात तोपर्यंत खा प्या मस्तरा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मासला मा